शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू, वाक्यांच्या अर्थामधले धडधडते अंतर खोलू, अर्थाच्या मागे दडल्या त्या सुख दुःखांना तोलू, कवितांच्या गोष्टी आणिक गोष्टींच्या कविता बोलू, शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू। नमस्कार, अक्षरांच्या वाटेवर या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स असं एका मुखपृष्ठावरती होतं 1990 दशकात आलेल्या मराठी कादंबरीच्या, अर्थात कादंबरीचं शीर्षक वेगळंच होतं। तीन स्त्रिया आहेत, एक मध्यमवयीन, एक तरुण आणि एकीबद्दल फारसं काही नीट सांगता येत नाही अशी स्त्री विषयक कादंबरी असूनही मुखपृष्ठापासूनच जिनी मराठी साहित्यातल्या धारणांना छेद दिला अशी ती कादंबरी म्हणजे रीटा वेलणकर। त्यानंतर तब्बल 17 वर्षानंतर आलेली त्यावर्षी ही कादंबरी मराठीच नव्हे तर इंग्रजीमध्ये देखील सशक्तपणे लिहिता असणाऱ्या शांता गोखले, त्यांच्या दोनही कादंबऱ्यांना त्या वर्षीचे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार तर मिळालेच, पण त्याचबरोबर त्यांनी अनुवाद केलेल्या एम आणि हुमरो या कादंबरीला देखील अनुवादाचा साहित्यिक पुरस्कार मिळाला। 17 मराठी नाटकं, 5 मराठी कादंबऱ्या, 3 मराठी आत्मचरित्र आणि अनेक कथा लेख त्यांनी इंग्रजीत सशक्तपणे अनुवादित केले आहेत। संडे टाइम्स, द मिरर, द इंडिपेंडंट, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स अशा अनेक वृत्तपत्रांसाठी देखील त्यांनी वृत्तपत्रीय लेखन केलेलं आहे। अशा चतुरस्त्र प्रतिभेच्या धनी लेखिका, समीक्षक, अनुवादिका, भाष्यकार, पत्रकार अशा शांताबाईंशी आज आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार शांताबाई। नमस्कार। शांताबाई, 1960 दशकामध्ये जेव्हा मुली शिक्षणासाठी घराजवळची शाळा कॉलेज असं बघत असताना तुम्ही इंग्लंडला शिकायला गेलात, हा निर्णय घेताना तुमच्या आईवडिलांनी तुमच्याशी तुम्हाला विचारलं होतं किंवा तो अनुभव काय होता? मुली हा शब्द तू वापरलास, त्या काळात मी मुलगी आहे असं वाटतच नसे, कारण आम्हाला तसं वाढवलंच गेलं नव्हतं। वडिलांच्या मनात एक होतं स्वप्न की मुली जर आपल्या हुशार निघाल्या तर त्यांना आपण उत्तमातलं उत्तम शिक्षण देऊ, आणि ते त्या काळात त्यांच्या मते इंग्लंडमध्ये मिळत होतं। तर 16 वर्षाची असताना माझं सिनियर केम्ब्रिज परीक्षा झाली, तर त्याच्या आधी त्यांची स्वप्नपूर्ती करण्याकडे वाटचाल सुरू झाली होती आणि मी पहिल्या श्रेणीत पास झाले, म्हटलं ते आता होणार स्वप्न पूर्ण, मालशेजारी बसवलं, हे बघ तुला मी पाठवतो इंग्लंडला, जायची तयारी आहे का? तर इंग्लंड म्हणजे माझ्यासाठी इंग्लिश साहित्यातनं भेटलेलं इंग्लंड, आणि ते खूपच परिचयाचं होतं, तर का नाही
ह्या सर्व मंडळींनी जी ज्या देशात राहून लेखन केलं त्या देशात जाऊच या की त्यात काय, तर विषय कोणता, मला इतिहासात होता इंटरेस्ट. आई म्हणाली इतिहास त्यांचा तिथे आपला नसेल लक्षात ठेव. मग म्हटलं मग साहित्य ते तर हवंच आहे, मग ते विषय पण ठरला आणि अशी माझी लंडनला पाठवणी झाली. पण तरीही म्हणे त्यांनी तुमचं मत देखील विचारात घेतलं होतं, तुमच्यावरती निर्णय लादला नव्हता. पूर्ण वेगळी भाषा संस्कृती याच्यामध्ये तिथे शिकताना ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीतला तुमचा अनुभव कसा होता? हे बघ, आधी युनिव्हर्सिटीला जायच्या आधी मी तिथे लंडनला शाळेत गेले. पूर्वी त्या काळातली प्रथा कदाचित आता तीच असेल की मुलं मुली इथे ग्रॅज्युएशन करून उच्च शिक्षणासाठी अमेरिका इंग्लंड जिथे जायचं तिथे जात असत. पण माझ्या वडिलांना घाई सगळ्याचीच आणि त्यांचं म्हणणं घ्यायचंच आहे तर तिथेच सुरू करणं पुढचं शिक्षण काय इथे आहे, म्हणून मला त्याच वयात तिथे पाठवलं त्यांनी. म्हणजे काय, तिथे काही सरळ तेव्हा युनिव्हर्सिटीत प्रवेश नव्हताच, तिथे जाऊन ए लेव्हल नामाची परीक्षा घ्यायची होती. त्यासाठी 3 विषय निवडायचे होते आणि त्यासाठी शाळेत प्रवेश मिळवायचा होता. तर लंडनच्या शाळेत मिळाला प्रवेश. तर मुख्य माझ्या एकूण विचारसरणीची एकूण बुद्धीची जी वाढ व्हायला लागली ती शाळेपासून. अच्छा. कारण मला आठवत आहे की पहिल्या 3 महिन्यात मी वर्गात बसून तोंडसुद्धा उघडलं नव्हतं आणि माझ्याबरोबर लहान वर्ग असायचे. साधारण आम्ही 10-12 जणी होतो मुलींची शाळा, तर त्यांची तोंड सदैव सुटलेली असायची. कारण शिक्षण म्हणजे शिक्षकांनी समोर उभं राहून आपण आपल्या कावळ्याची पिल्ल भिल्ल असतात ना चोची उघडून अशा सदैव टाक दाणा असं, तर तसे ते माहितीचे ज्ञानाचे दाणे शिक्षकांनी टाकायचे, ते आपण गिळायचे आणि नंतर परीक्षेत ते बाहेर काढायचे ही प्रथा. तर तिथे शिक्षण त्याची व्याख्याच वेगळी होती की तुम्ही शिक्षण घेताय म्हणजे तुम्ही स्वतंत्र विचार करण्याचं शिक्षण घेताय. त्यामुळे शिक्षक जे काही सांगतो त्याला प्रश्न विचारणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला जो कॉलेज आणि युनिव्हर्सिटी याच्यातला असा जो एक टप्पा असतो तो तुमचा अगदी सहज पार झाला. अत्यंत सहजपणे. आणि तिथे काय आहे, कॉलेजमध्ये पुन्हा तोच प्रकार सुरू की लेक्चर्स असायची आणि लेक्चर्सना मी नियमितपणे जात असे. पण शिक्षणाचा मुख्य भाग लेक्चर्समधनं होताच, पण ट्युटोरियल्स ही सर्वात महत्त्वाची. ह्याचा अर्थ की आपल्याला दरवर्षी एक ट्युटर नेमला जायचा आणि तो आपल्याला आपल्याशी चर्चा करून आपल्या पूर्ण टर्ममध्ये 3 दीर्घ निबंध लिहायचे असायचे. अच्छा. हां, तर विषय आपण निवडायचा, ती पुस्तकं आपण निवडायची, प्रश्न त्यातले आपण ठरवायचे आणि आपण निबंध लिहायचा आणि तो त्यांना सादर करायचा. मी अगदी तेच म्हणणार होते की तुमच्या म्हणजे लिखाणाची सुरुवात त्या ट्युटोरियल्स मधून झाली असं म्हटलं तर चालेल का? होय होय, म्हणजे निदान अकॅडमिक लिखाणाची. त्यानंतर ते त्या प्रकारचं लेखन मी जवळपास सोडलं, पण तशी हो तशी सुरुवात झाली. मग ब्रिस्टॉल नंतर तुम्ही ऍक्टिव्हली किंवा तुम्ही अगदी म्हणजे लिहायला सुरुवात कधी केली?
तेव्हाच ब्रिस्टला असतानाच मला वाटतं मी दुसऱ्या वर्षात होते आणि मी अशी घरी खूप लांबलचक अशी गप्पावेल्हाळ अशी पत्र लिहित पण मला एखादा छोटी शंका म्हणजे तेव्हा काय अशी ती पत्र म्हणजे फुल पेजेस भरून अशी आणि मग हो 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 हलका कागद कारण ते तितक्याच पैशाचं तिकीट लावून ते गेले पाहिजे तर 7 पानं असायची ती हलक्या कागदाची तर त्याच्यात असं किडबिड किडबिड मुंग्यांसारखा अक्षर काढून जितकं त्याच्यात भरता येईल तितकं मी भरत असे आणि ते पुरलं नाही तर समाजात आणखी तर अशी पत्र लिहित असे महिन्याला एक अगो आठवड्याला नाहीतर इथे त्यांचा जीव गेला असं तिथे माझा त्यांची आठवड्याला आणि माझी आठवड्याला अशी इथे ठेवलंय वरती एक बोचक आमच्या पत्रांचं मी तेच विचारणार होते ठेवली आहेत सगळी पत्र ठेवली आहेत सगळी आईनी जपून ठेवली त्यामुळे तो असा एक आर्काईव्ह आहे माझं वैयक्तिक आर्काईव्ह सुंदर तर त्या पत्रात मी प्रवास पण केला पुष्कळ तर त्या प्रवासात जे काही घडलं आणि मजेशीर घटना वगैरे ह्या मी अगदी रंगून लिहित असे तर तसं एक पत्र माझ्या वडिलांनी त्यांच्या टाइम्समधल्या एका सहकारी मित्राला वाचायला दिलं सहज वाच त्यांनी वाचलं म्हणाले हे मी छापतोय आता सले टाइम्स मध्ये तर आणि चक्क जसं होत तसं छापलं की म्हणजे अशा प्रकारच्या पत्रकारितेची माझी सुरुवात झाली शांताबाई मग असं सगळं व्यवस्थित सगळं सुरू असताना सुद्धा तुम्ही ब्रिस्टॉलमधून भारतात परत येण्याचा निर्णय कसा काय घेतलात कारण आज सुद्धा लोकांना बाहेर जाण्याबद्दल एक वेगळी ओढ कुतूहल असतं आणि विशेष इच्छा असते अशा वेळेला तुम्ही त्या काळामध्ये भारतात परत येण्याचा निर्णय घेतला होता त्या मग काही विशेष कारणं होती का विशेष कारण एकच होतं मला परत यायचं होतं माझ्या डोक्यात कधीही हा विचार आला नाही की शिक्षण झालं की आपण आता इथे नोकरी करायची स्थायिक व्हायचं मुळीच नाही तिथली संस्कृती मला अत्यंत प्रिय आहे माझी संस्कृती त्याहूनही प्रिय आहे मी कशी काय राहणार तिथे आणि आई वडील इथे मुख्य माझी दैवत त्यांना सोडून मी का म्हणून राहू तर तो विचार मी शिवला सुद्धा नव्हता तेव्हा निर्णय नाही जसं संपला माझा रिझल्ट आला तशी मी निघाले थेट घरी आले मस्त वाटलं घरी यायला कॉलेजमध्ये शिकवण्या पासून तुम्ही इथं सुरुवात केली आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी तुम्ही ग्लॅक्सोमध्ये कामाला सुरुवात केली सो ग्लॅक्सोचं काम आणि त्याचा तुमच्या साहित्यिक वाटचालीला काही विशेष फायदा झाला किंवा तो अनुभव कसा होता मी आले तेव्हा मला मी शिक्षक आहे असं प्रथम जे वाटलं ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मी 2 वर्षासाठी शिकवलं त्यावेळेला आणि तेव्हाच ठरवलं हा माझा पेशा ह्या पलीकडे मी काही एक करू इच्छित नाही पण घटना अशा घडल्या आयुष्यात की तो पुढे निर्णय पुढे नेऊ शकले नाही मध्ये 8-9 वर्षाची गॅप झाली पुन्हा आले ती शिक्षक म्हणून HR कॉलेजला त्यानंतर फेमिनात उपसंपादक त्यानंतर मी ग्लॅक्सोला म्हणजे माझ्याकडे तोपर्यंत अनेक प्रकारच्या अनुभवांची भरपूर पुंजी होती त्यात ग्लॅक्सोची भर पडली आणि मला वाटतं तुझा विचारण्याचा रोख
बद्दल आहे. बरोबर. तर रीटा मी ग्लॅक्सोत असताना लिहिली आणि खरं आहे तुझं म्हणणं, ग्लॅक्सोत होते म्हणून मला एक दोन कथा अशा माझ्या ऐकण्यात आल्या. हे कंपनीच्या एकूण जीवनात सतत होत असतं की यंग मुली येतात आणि तिथे विवाहित पुरुष असतात आणि ते ह्याला खूप आकर्षक वाटतात मुलींना आणि मग त्यांचे संबंध सुरू होतात आणि त्यातून निष्पन्न नेहमी बाईच्या वाट्याला दुःख असंच येतं. ग्लॅक्सो जे तीन प्रकार मी ऐकले त्यात एकच संबंध असा होता की पुढे जाऊन त्या ग्रस्तानी घटस्फोट घेतला आणि हे दोघे अमेरिकेत जाऊन लग्न करून राहिले. तर ह्या घटना आजूबाजूला खूप घडत होत्या. हे त्याचं कथासूत्रात ग्लॅक्सोचा जो परिणाम झाला तो. संगीता म्हणून जे व्यक्तिचित्र आहे ती ॲक्च्युली अशाच एका ऑफिसमध्ये कंपनीत काम करते, तर तिचा जो एक अनुभव आहे तो संपूर्णतः मी ग्लॅक्सो जर नोकरी केली नसती तर माझ्या विश्वाच्या पलीकडचा होता तो. ऍक्च्युली रीटाच्या संदर्भामध्ये असं की तुम्ही स्वतः चित्रपटांच्या पटकथा सुद्धा लिहिल्या आहेत. मग रीटावर चित्रपट करताना जरी लेख असली तरी त्या चित्रपटाची पटकथा आपण लिहावी किंवा दिग्दर्शनाकडे आपण एक प्रयत्न म्हणून बघावा असं कधी आलं नाही का? आणि त्याचा पुढचाच असा प्रश्नालाच उपप्रश्न अजून जोडून घेते की रेणुकांनी साकारलेला तो चित्रपट मोठ्या पडद्यावर बघताना, तुमची कथा मोठ्या पडद्यावर बघताना तुम्हाला काय वाटलं? बरं, पहिला प्रश्न, पटकथा लिहिण्याचा मला मुळीच हव्यास नव्हता. कारण लेखकांनी होता होई तो आपण केलेल्या कृतीवर आणखीन पुढे जाऊन काही करावं असं वाटत नाही आणि हे न वाटणं हे काही असं फार सेंटली चिन्ह नाही आहे की आपण त्याच्यापासून दूर झालो असं काही नाही. पण त्या प्रकारचे अनुभव मी पाहिले आहेत. सलमान रुश्दी मिडनाईट्स चिल्ड्रन एवढी मोठी कादंबरी आणि त्याच्या चित्रपट केला तो का फसला? कारण सलमान रश्दीनी पटकथा लिहिण्यात हात घातला. मुळीच तसं करू नये. कारण लेखकाला आपल्या प्रत्येक शब्दाची त्यातल्या प्रत्येक व्यक्ती चित्राची एक त्यांच्याविषयी असं आतून आपण मुलावर प्रेम करतो तसं प्रेम असतं शब्दांवर. हा, तर त्यातनं तुम्ही काही खोडून काढलं तर ते दुःखच असत. पण मी प्रगल्भ, मला त्याच मुळीच दुःख झालं नाही. एक तर रेणुका समजूतदार, दुसरं ती कादंबरी लिहिली तेव्हा आजूबाजूला तीच होती की ती आणि माझा मुलगा गिरीश, तर कुठेतरी चर्चा व्हायची, काहीतरी तसं होतच असे. तर मला मी एवढं जाणून होते की तिला कादंबरी अत्यंत आवडली आहे आणि त्याचा जो गाभा आहे त्याच्यावर तिची पक्की पकड आहे. आता असं असताना आपण काही सोपवावं काम, ती उत्तम लेखिकाही आहे आणि ती उत्तम दिग्दर्शनही करते हे मला माहिती होतं. तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, मला खूप आनंद झाला. तिने तिची पटकथा पाठवली, मी म्हटलं वा छानच केले, त्यातलं काय गाळलं आहे? ते गाळलेलं तिने जे सूत्र ठरवलं आहे त्याच्या अनुषंगानेच ते गाळलं गेलं आहे, तर ते बरोबरच आहे. आणि मग अर्थात
चित्रपट पाहताना मी माता, ही माझी मुलगी, वा वा वा. म्हणजे लेखिका माग झाल्या आणि आई पुढे झाली चित्रपट बघताना. अगदी, अर्थात म्हणजे त्या आईला सतत लगाम घालायला लागतच असे, पण ही आई समीक्षक पण आहे आणि ही आई स्पष्ट व्यक्ती पण आहे, तर त्यामुळे लेखीनी केलंय म्हणून ते सगळं व्हावं असं नाही. आता तिने एक स्क्रिप्ट केली आहे, त्याच्यावर आमची वर खाली भरपूर चर्चा, त्याच्यात हे बरोबर नाही ते बरोबर नाही, ती पण सगळंच ऐकते असं नाही. ती पण आर्ग्यू करते, मग त्यातून पण छान काहीतरी निष्पन्न होतं. तर आमचं तसं नातं आहे. मग 17 वर्षाच्या गॅपनंतर त्यावर्षी लिहिली आणि त्याच्यानंतर परत मराठीत आहे आहे, वाट पहा येत आहे अशी परिस्थिती आहे. पण हां, 17 वर्षांनी त्या वर्षी लिहिली, तर ती 17 वर्ष कशी गेली त्याचा पत्ताच नाही लागला. पत्ता कधी लागायचा? श्रीपू अधूनमधून फोन करायचे, मौजेचे. हां, कादंबरी लिहित आहे ना, आणि मी आपली ठोकून द्यायची. होत मुळीच एकही शब्द उतरलेला नव्हता त्या कादंबरी, पण मनात सतत घोळत होती. अच्छा, काय आहे माझ्या बाबतीत तरी कादंबरी लिहायची म्हणजे त्याच्या पहिल्या पल्ल्यामध्ये मनाची शांतता लागते. खूप धावपळ करून अशी लिहिता येत नाही. मला वाटतं रीटा आणि त्या वर्षीमध्ये तो एक वयाचा पण फरक झाला. रीटा मी उभ्या आडव्याने लिहिली, जागा मिळेल तिथे लिहिली, तसं आता होत नव्हतं. आता मला शांत वेळ हवा होता, कारण पुढची जी कादंबरी होती ती काहीशी गुंतागुंतीची होती, त्याच्यासाठी एक वेगळा फॉर्म निर्माण करायला लागणार होता, हे सगळं दिसत होतं. मग म्हणून तो वेळ शोधत होते आणि तो काही मिळत नव्हता, कारण रीटा प्रसिद्ध झाली त्याच्याच आदल्या वर्षी. मी ग्लॅक्सोची नोकरी सोडून टाइम्सला गेले होते आर्ट्स एडिटर, आणि तिथे शनिवार रविवार सुट्टी नसायची, तिथे शनिवारी पूर्ण दिवस काम असायचं, त्यामुळे माझे 5 दिवसाचे 6 दिवस झाले कामाचे, आणि शिवाय काही वैयक्तिक पुष्कळच चालू होतं त्या काळात. तर ती मनशांती पण नव्हती कादंबरी लिहायला जी मला लागते ती, आणि ती अनायसे आली. ती मी विवाहातनं मोकळी झाले आणि मला मोठा आजार झाला. अच्छा, त्या आजाराची थेरपी चालू होती. त्या काळात बाहेरची सगळी कामं मला सोडायला लागली होती आणि मग जे मनात इतके वर्ष घोळत होत ते सर 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 बाहेर आलं. मी सकाळपासनं संध्याकाळपर्यंत लिहितच होते. म्हणजे लोक आजारपणामध्ये घाबरून जातात, तुम्ही आजारपणाचा इतका सुंदर उपयोग केला आणि त्याच्यातून उपचारांबरोबर शरीराला मनाला उभारी देता देता तुम्ही एक कादंबरी देखील पूर्ण केली. हो, माझ्या ना काय मी ते फार सिरियसली घेऊ शकले नाही, काम आहेत ते, पण असं वाटत होतं की आहे हा मोठा आहे आजार, पण आजकाल त्याच्यावर उपाय पण आहेत भरपूर आणि बघू आता पुढे काय होतं. पण सध्या तर मी आहे, तर आहे तर काम चालू ठेवायचं आहे एवढाच विचार होता. तुम्ही विंदा करंदीकर, लीला सॅमसन, राजा रविवर्मा, नारायण सुर्वे अशा वेगवेगळ्या व्यक्तींवरच्या माहितीपटांसाठी पटकथा लिहिली आहे. सो ती पटकथा लिहिताना नक्कीच तुम्ही समीक्षा
केली असणार आहे, समीक्षात्मक अभ्यासही केला असणार आहे. आजकालच्या साहित्याचं, चित्रपटांचं, नाट्यक्षेत्राचं समीक्षण पूर्वीच्या सारखंच होतं असं तुम्हाला वाटतं का? किंवा जर त्याच्यात फरक झाले आहेत तर हे फक्त तात्पुरते फरक आहेत, परत पुढं तेवढं सशक्त समीक्षण होईल असं तुम्हाला वाटतं का? ह्याच्यात मला काहीतरी असा लपलेला प्रश्न वाटतोय काहीतरी. म्हणजे एकूणात तुझं म्हणणं असं आहे की समीक्षा सध्या जी चालली आहे ती काही बरोबर नाही आहे, तर तसं विचार नाही असं वाटलं तर मी म्हणेन की आपण पुष्कळदा फक्त वृत्तपत्रीय समीक्षेबद्दल बोलतो बर, आणि ती कधीच खऱ्या अर्थाने समीक्षा नव्हती. कारण वृत्तपत्रात एक जागेची मर्यादा असते, मग ताबडतोबचा असा वाचक वर्ग असतो, म्हणजे तुम्ही लिहिता त्याला लगेच दुसऱ्या दिवशी काहीतरी उत्तर येऊ शकतं, प्रतिसाद तो. पण शांताबाई तुम्ही तर हे सांगताय वृत्तपत्राच्या बाबत, हो तेव्हा तर एक दिवसाचा वेळ असायचा लोकांच्याकडे. आता तर म्हणजे असं असतं की आत्ता छापलं, आत्ता 2 मिनिटात त्याच्यावरती 4 जणांनी वाचलं, त्याच्यावर प्रतिक्रिया केली. हो हो हा मग ते कसं आहे, असं झटपट काम समीक्षा होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जे सोशल मीडियावर वाचता, जिथे मी फिरकलेलीच नाही आहे पण ऐकून आहे की असं असे एक समाज माध्यमांवर होत असत, तर तो एक भाग झाला. ते पटकन म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला असा एक प्रकार असतो. पण नेटवर काही इतर वेबसाईट्स आहेत, तिथे फार चांगल्या प्रकारची समीक्षा होत असते, कारण त्यांच्याकडे जागेची अडचण नाही हा मुख्य मुद्दा, आणि घाई गडबड नाही की आज एखादं काहीतरी सिनेमा पाहिला की उद्या ते आलंच पाहिजे. वृत्तपत्रांच्यात काय आहे, एक चढाव ओढ की आम्ही पहिले, हे कोणताही तुम्ही एक बातमी छापायची तरी आम्ही पहिले, हा महत्वाचा मुद्दा असतो. कलाक्षेत्रात काय चाललंय त्याच्या बातम्या, त्याची समीक्षा आपल्याकडे आली पाहिजे. हे कर्तव्य अमान्य. जाहिरात मिळेल तर त्यामुळे तुमचे रिव्ह्यूज चालतील, जाहिराती नाही तर रिव्ह्यूज नाही. इतकं सडेतोड गणित होत ते. तर एकूणच समीक्षा बाहेर टाकली गेली वृत्तपत्रातनं. आणि मग वृत्तपत्रच नाही, म्हणजे साधारण सगळ्याच प्रसार माध्यमांवरून सुद्धा. हा तुम्ही जे म्हणता तसं ब्लॉग्स मध्ये मिळतं, पण बाकी सगळ्या ठिकाणी जर बघायला गेलं तर कुठल्याही प्रसार माध्यमांवर कालचा विषय शिळा होऊन जातो आज, त्याच्यामुळे समीक्षेच्या बद्दल जर असं समीक्षा मागच पडली आहे. हो तू म्हणतस. मी 2 वेबसाईट्स वर वाचते समीक्षा आणि उत्तम असते ती. पण आता काय आहे की इतकी माध्यमात अशी पेव फुटल्यासारखी आलेली आहेत अनेक वेबसाईट्स, तर काही अशा असतील तर काही तशा. पण आता आपल्याला एक निवड करायला जागा आहे. तुम्हाला जर वाटलं की हां इथे उत्तम समीक्षक आहे, चांगली समीक्षा होते, तर आपण तेवढंच वाचूया. बाकी कोण काय लिहित आहे त्याच्याशी आपला संबंधच नाही. आपण निवड करायची तशी मी केली आहे, तू काय केलीस मला माहित नाही. आपण कुठल्याही भाषेत लिहिताना, म्हणजे किंवा आपली एक विचार करण्याची भाषा असते स्वतःची, तर बऱ्याच वेळेला ती मातृभाषा असते, पण ती मातृभाषाच असली पाहिजे असंही काही नसतं. की तुम्ही ज्या भाषेत शिकता तर त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्ट होत जाता आणि मग तुम्ही त्या भाषेतून विचार करता. तुम्ही मराठीत जेवढं सशक्त लिहिलं आहे तेवढंच सशक्त तुम्ही इंग्रजीमधले अनुवाद केले आहेत. तुमची विचार करण्याची भाषा कोणती? दोन्ही भाषात
वाचन करते, दोन्ही भाषात लेखन करते, दोन्ही भाषात विचार करते, दोन्ही भाषात स्वप्न पाहते. त्यामुळे दोन्ही भाषा ह्या माझ्याच आहेत. माझे ए अरुण कोलटकरला एकदा हा प्रश्न विचारला होता कोणीतरी की तुम्ही इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषात लिहिता, ते कसं काय? आता ते कसं काय ह्याला उत्तर नसतंच, ते आहे हे असं आहे. पण त्यांनी एक फार मार्मिक उत्तर दिलं होतं आणि ते मी अधूनमधून वापरते. बर, माझ्याकडे दोन टोकांची पेन्सिल आहे, एक टोक इंग्लिशचं एक टोक मराठी. मी जे टोक वापरेन ती भाषा तिथनं लिहिली जाते. अरे वा, फारच सुंदर. तर तसं आहे एक. पण हे मात्र खरं की मी अनेक दिवस जर इंग्रजीत लेखन केलेलं असेल आणि एकाएकी मला मराठीत लिहायचं असेल तर मला थोडी गॅप घ्यायला लागते. म्हणजे आपलं ट्रेन जसा ट्रॅक बदलतात ना, त्यावेळेला खडखड खडखड करून मग ते पुन्हा स्मूथ असं होतं पुढे. तसं ती मधली खडखड असते ती थोडी शांत झाली की आपण दुसऱ्या ट्रॅकवर व्यवस्थित चालायला लागतो. तर तेवढं होतं. पण एक गोष्ट म्हणजे आमच्या घरातला तो नियम होता की तुम्ही शाळेत इंग्लिश बोलता, तुमच्या मित्रमैत्रिणींच्यात बोलता, घरी इंग्लिश बोलायचं असेल बोला, मराठी बोलत असताना त्यात इंग्लिश शब्द नको. म्हणजे हा तुमच्या आई वडिलांचा हो संस्कार. हा, तर त्यामुळे मला फारच काही काही हल्ली म्हणजे शिवाजी पार्कला मी फिरायला जाते सकाळी, तेव्हा जे काही कानावर पडतं ते कान माझे इतके दुःखी होतात रोज मराठी. आणि मला असं वाटतं ह्या तरुण मुलांना थांबवावं आणि सांगावं की अहो ब्युटिफुल हा लांब शब्द आहे, त्याला मराठी सुंदर हा सुंदर शब्द आहे, छोटा पण आहे, का नाही वापरत तुम्ही? असे अनेक शब्द उगीच इंग्लिशचे वापरले जातात. कारण आणि त्यातनं काय होतं की मराठी ही जिभेवरनं सटकती आहे भाषा, ती तुम्ही बोललात तरच ती जिभेवर राहणार, नाही तर नाही. आम्हाला लहानपणापासून जी सवय लावली त्यासाठी मी अत्यंत धन्यवाद मानते आई वडिलांचे की त्यामुळे मी अशी एक सलग चार वाक्य तरी मराठीत इंग्लिश शब्द न वापरता मी बोलू शकते. खरं. हा, आणि एक आणखीन हिंदीचं पण फार आकर्षण आहे. म्हणजे नाटक मराठीत लिहायचं, शीर्षक हिंदी द्यायचं, हा पण प्रकार कळत नाही. आता इतकी आपली ज्ञानेश्वर तुकारामांची ही भाषा का पण असं करतो कळत नाही. असो. आता तुम्ही आई वडिलांचा विषय काढलास, काही वर्षांपूर्वी तुमचं मेमोअर्स असं म्हणता येईल, तुम्ही त्याला बायोग्राफी ऑटोबायोग्राफी शब्द नाही वापरलाय, तुम्ही त्याला मेमोअर्स असा शब्द वापरलाय, वन फूट ऑन द ग्राउंड. तर त्याच्यामध्ये पण खूप तुम्ही तुमच्या जडणघडणीबद्दल खूप सुंदर लिहिलं आहे. सो त्या जडणघडणीचा आई वडिलांनी ज्या पद्धतीनं तुम्हाला वाढवलं त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला जेव्हा तुम्ही आई झाला तेव्हा मुलांच्या संगोपनासाठी कसा कसा तुम्ही त्याचा उपयोग केला किंवा त्याचा काही प्रभाव होता का? भरपूर प्रभाव, तोच प्रभाव होता, दुसरा कोणता प्रभाव? कारण माझ्या आई वडिलांनी आम्हाला वाढवलं तो त्यांचाच खास एक वाढवण्याचा नमुना होता. आजूबाजूच्या जगात म्हणजे माझ्या मैत्रिणी त्यांची लग्न जमवली गेली, वडील
मला 16 वर्षीच म्हणाले होते, आता तू इंग्लंडला जातेस वगैरे, तू स्वतंत्र होणार, तुझ्या शिक्षणावर माझ्याकडे माझी जी काही ऐपत आहे तू संपूर्ण खर्च मी करणार तुझ्या शिक्षणावर, पण लग्न बिग्न तुझं तू पहा, मी तुझ्या लग्नावर विवाह समारंभावर एक पैसा दीडकी सुद्धा खर्च करणार नाही, मी तुला सोनं चांदी देणार नाही, हे शिक्षण आहे हेच मूल्यवान, तुला वाटत असेल पटत असेल तर बघ. तर मी म्हटलं हो, आम्हाला एवी तेवी काही दागदागिने कधी केलेच नव्हते घरात, आणि आईनी आपलं काहीतरी लग्न कार्यात असावं असं एक तिच्या मनात, म्हणून तिने काहीतरी छोट्या चेन्स आणि कानातली वगैरे अशी करून ठेवली होती, नाहीतर दागिने घातले नाहीत कधी, त्याचा कधी सोस नाही वाटला, तर हे ठीकच होतं, शिक्षण द्या तुम्ही, मी लग्न बिग्न करेन की नाही. एक तर मला नेहमी प्रश्न पडायचा की लग्न केल्यावर गोखले नाव कसं मी सोडणार, मला नाही हे माझं नाव आहे खरं, ही माझी ओळख आहे, हो हा असा फार पक्का विचार होता. तर मग माझ्या काही मैत्रिणी म्हणायच्या, अग तू गोखलेच सापडव ना कोणीतरी, पण म्हणजे तीही एक अडचण होती, मी लग्न करेन असं काही नक्कीतलं नव्हतंच, मुली केलं आणि मला मुलांची अत्यंत आवड लहानपणापासून, म्हणजे माझ्या अनेक मामांना सुद्धा मी कडेवर घेतलेलं आहे, त्याचे फोटो आहेत, त्या काळात मामा लहान असायचे आपल्यापेक्षा, तर त्यामुळे हा खास जो आई वडिलांनी आम्हाला वाढवला तो जो नमुना होता तो अर्थातच मी पुढे चालवला, कारण मी इतके आनंदात वाढले तितक्याच आनंदात माझ्या मुलांनी वाढवं अशी अर्थात इच्छा होतीच माझी. तर त्यांना आम्हाला जी मोकळी मिळाली ती त्यांना मिळाली. आता आई माझ्याबरोबर मी नाच शिकावा ही आईची इच्छा, तर तिने कुठून कुठून मास्तर शोधून काढले होते, त्यांचे क्लास सुरू केले होते, आजूबाजूच्या मुली आणि मी शिकत होतो, तर हेही एक चालूच होतं, गाणं शिकणं नाच शिकणं हाही एक वाढण्याचा एक भाग होता महत्त्वाचा. तसंच मी गिरीश अत्यंत सुंदर चेस खेळायचा, मग इथे एक झांडू ब्रदर्स केमिकल्सचं काय कंपनी आहे तिथे चेस खेळणं चालायचं, बरं तिथे मी त्याला घेऊन जायची, मग रेणुकाला नृत्याच्या क्लासमध्ये घेऊन जायची, तर आईचंच पुढे मी चालवत होते. हे सगळं करण्यात तर खूपच आनंद होता, कारण मुलं त्यातनं काय घेतील ते घेतील, बळजबरी नाही. रेणुकानी ठरवलं की आपलं आणि नृत्याचं सध्या तरी नाही जमत आहे, नाही जमत सोड, पण करून पहा, आम्हाला जी संधी मिळाली ती तुम्ही घ्या, करून पहा, नाही जमलं नका करू. शांताबाई, तुम्ही 17 नाटकं मराठीतून इंग्रजीत नेली आहेत, 5 कादंबऱ्या ज्याच्या तुमच्या स्वतःच्या 2 देखील आहेत, आणि 3 आत्मचरित्र. पुस्तकं अनुवादासाठी निवडताना तुमचा निकष काय असतो, आणि हे सगळे वेगवेगळे प्रकार अनुवाद करताना त्याच्यात काय फरक असतात? अगं फरक खूप असतात, म्हणजे आता प्रभाकर बर्वे यांचे लेख जे कोरा कॅनव्हस ते जेव्हा मी केलं तर त्यात शब्द मराठीत आणि इंग्लिशमध्ये कला समीक्षेत शब्द
जितके इंग्रजीत आहेत तितके मराठीत सापडत नाहीत. तर त्यांनी जे शब्द वापरले आहेत ते मराठी वाचकाला परिचित असतील असे आहेत. पण मी जर इंग्रजीत त्याचं भाषांतर करणार असेल त्याचा वाचक वर्ग वेगळा असेल आणि त्यांनी खूप चित्रकलेविषयी समीक्षा वाचलेली असेल तेव्हा त्याला जे शब्द ज्या टर्म्स त्याला माहिती आहेत तर त्या मी वापरू शकले नाही तर ते त्याला महत्त्वाचं वाटणारच नाही. तर मला जर बर्व्यांचं लेखन महत्त्वाचं वाटतं तर ते इंग्लिशमध्ये वाचणाऱ्या माणसाला ते तितकंच महत्त्वाचं वाटावं. वा, हा मुख्य हेतू तो आहे भाषांतराचा की मला आवडलेलं पुस्तक वाचकाला तितकंच आवडावं त्याला ते तितकंच महत्त्वाचं वाटावं. तर त्यासाठी शब्दांची पुष्कळ मला अशी शोध इकडनं तिकडे असे काहीतरी हा अनेक गोष्टी करायला लागल्या. पण ते त्यामुळे ते करताना वेळ लागला पुष्कळ. म्हणजे प्रत्येक पुस्तकाचा एक वेग तयार होतो भाषांतराचा. तर मला वाटतं सर्वात जास्त वेळ बर्व्यांच्या लेखांना लागलेला आहे कारण अडचण ही अशी होती शब्दांची. पण इतर तू म्हणशील तर पुन्हा माझी आई आली की ती म्हणाली की इंग्लंडला जाते सर्व ठीक आहे, तिथल्या साहित्याचा तू अभ्यास करणार हे ठीक आहे, परत आल्यावर त्याचा इथे कसा काय उपयोग करणार आहेस. तर मी म्हटलं मला वाटतं मी शिकवेन ना शाळा कॉलेजात. तर ती म्हणे तेवढं पुरेसं नाही, आपल्याकडे खूप समृद्ध साहित्य आहे, तू त्याचे अनुवाद कर वा तर तुझ्या शिक्षणाचं चीज होईल. सुंदर. आईची आज्ञा मी केलं म्हणून मग श्यामची आई केलं का म्हणून श्यामची आई केलं. पण मी एक असं पक्क मनात तेव्हापासून ठरवत होत की उत्तम साहित्य तर ते मी कोणतं साहित्य समजते तर त्यात ब्राह्मण कन्या केतकरांचं त्यात लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे आणि साने गुरुजींचं श्यामची आहे. ही तीन पक्की होती की ही कधी ना कधी करायचीच आहेत. पण इतर सुद्धा की आता अलीकडच्या सो कॉल्ड कादंबऱ्या म्हटल्या मकरंद साठेची कादंबरी त्याचं असं झालं की मला वेळ नाही म्हणून त्याच्या एका मित्रांनी ते करून दिलं आणि माझ्यासमोर जर असं भाषांतर आलं की त्यात मला लेखकाचा मूळ आवाज ऐकू येत नाही आहे तर मी बेचैन होते. तर मग मी एक पान त्याला अनुवाद करून पाठवला त्याच्या पहिल्या प्रकरणाचा की हे बघ तुझ्या मित्राला सांग की हा सूर आला पाहिजे, ही शब्दरचना अशी असली पाहिजे तर तू त्याच्यात प्रतिबिंबित होतोस नाही तर होत नाही. ते मित्राला जमलं नाही. मग मकरंद म्हणाल तुम्ही ध्यान प्लीज करू आणि मी आनंदाने केलं आणि ते पेनबिननी छापलं. तर अशा प्रत्येक अनुवादाचा एक एक स्वतःचा असा प्रवास आहे. पण मुख्य मुद्दा हा की ते साहित्य मला मनापासून आवडलेलं असलं पाहिजे तर मी करणार. माझ्याकडे असेही लोक आलेत की हे करा तुम्हाला इतके पैसे देऊ तितके पैसे देऊ तुम्ही तुम्हाला अधिक प्रसिद्धी मिळेल असंही एक म्हणालेलं आहे की करा म्हणजे आपण हे अमेरिकेत पाठवू तिथे तुम्ही प्रसिद्ध व्हाल.
म्हटलं नाही मला प्रसिद्धीचा अभ्यास नाही, अनुवाद हा माझा आनंद आहे आणि तो मी घेणार. वा शांताबाई, लेखनाला घडवणाऱ्या समृद्ध करणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी असतात तुमच्या मते? कोणत्या असतात ह्याचं उत्तर नाही माझ्याकडे, पण माझ्या पुरेसं मी बोलू शकते. नक्कीच. की मला असं वाटतं मी भरपूर वाचन केलं आहे आणि त्यातनं पुष्कळ मिळालं आहे. म्हणजे आपलं जे अनुभव विश्व असतं ते संकुचितच असतं ना. एक माणूस किती जगून जगून किती जगात जगू शकतो, पण पुस्तकात आपल्याला इतर जग अनुभवता येतात आणि त्यामुळे आपला एक दृष्टिकोनाचा विस्तार होतो. तर मला असं वाटतं की आणि अनेक लेखकांनी असं म्हणून ठेवलंय की वाचन हे लेखकासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि माझ्या बाबतीत तर आहेच आहे. आणि दुसरी गोष्ट सांगताना थोडासा संकोच वाटतोय, पण मी फार बोलत नाही. आपण बोलत राहिलो की आपल्याला इतर काही ऐकू येत नाही. बर. आणि लेखकांनी इतरांचं ऐकावं, कारण तिथून आपण आपला आपला विचार करतच असतो, पण इतर विचार आपल्याला तिथून मिळतात, इतर आवाज तिथून मिळतात, इतर बोलण्याच्या शैली तिथून मिळतात. तर म्हणजे लेखकांनी कमी बोललं तर तो उत्तम लेखनातून सांगू शकतो, बोलू शकतो. नाही असं मी नाही म्हणणार. इतर लेखक पुष्कळ बोलणारे पण मी पाहिले आहेत आणि छान लिहितात सुद्धा, पण हे माझ्या पुरेसं खरं आहे असं मी मानते. आणि एक मला खूप वर्ष एक दोन वर्ष एक पुस्तक वाचायची इच्छा आहे आणि ते मी अजून ऑर्डर केलं नाही आहे, कारण मी आता पुस्तकं घेत राहते आणि वाचनाची गती अगदी कमी झाली आहे माझी. पण ह्या पुस्तकात असा एक विचार मांडला आहे की आपण जगात जर कमी बोललो ना तर पुष्कळ आपल्या हाती काही येईल आणि ते आपण थोडंफार मानायला पाहिजे. आणि मला वाटतं तिचा मुख्य रोग जाहिरात जगताकडे आहे. एकूणच जे जाहिरात करतात ते सतत त्यांचं बोलणंच चालू असतं आणि स्वतःबद्दलच बोलणं चालू असतं. ते बंद करा असं तिचं म्हणणं आहे आणि बघा जग किती सुधारतं ते. तर ते आता कारण ही माझी मैत्रीण आहे, ओळख नाही पाळख नाही, पण हा जर तिचा विचार असेल तर ती माझी मैत्रीण आहे, तर ते आता पुस्तक मागवेन वाचेन. बहुतेक तुमच्या फक्त नावातच शांता आहे, पण बाकी तुमची जी साहित्य संपदा आहे की मराठीतल्या दोन कादंबऱ्या, तिसरी जी येऊ घातलेली आहे, 17 अनुवाद नाटकांचे, 5 कादंबऱ्यांचे अनुवाद, अनेक लेख त्यांचे तुम्ही मराठीतही लिहिलेले, इंग्रजीतही लिहिलेले, आणि असं सगळं असताना देखील तुम्ही म्हणता की मी बरंच काही माझं अजून करायचं, म्हणजे माझ्या हातून हे झालेलं आहे तर काहीतरी करायचं राहिलं असं कधी तुम्हाला वाटलं आहे? राहणार आहे, सत्यशेवटी राहणार आहे, कारण आहे तिथपर्यंत आपण करतोय आणि करत राहणार. पण असं काही मी आसुसलेली नाही आहे की हे केलं नाही त्याचं दुःख करून घेणं, नाही नाही असं काही नाही आहे. इतकं केलं आहे त्यात माझं समाधान आहे, पण करत तर राहणार, कारण अजून पुष्कळ डोळ्यापुढे आहे. हे पण करूया, ते पण करूया, एक काहीतरी चालू केलेलंच आहे मी, पण ते प्रकाशनासाठी नाही,
हे मी पक्कं ठरवलंय, हे माझ्या वैयक्तिक आनंदासाठी ह्या सर्व पुस्तकांचा निरोप, हे मी लेखन. आणि त्यात इतका मला आनंद मिळतोय की त्या पुस्तकांना पुन्हा एकदा भेटायचं, त्यांनी माझ्या घडणीत त्यांनी त्यांचा भाग काय होता त्याबद्दल विचार करायचा, ते लिहायचं. आणि ते असं लेखन वाहतंय आणि ते इतकं मस्त वाटतंय की ते मी लिहित राहणार. मग काहीच सुटल्यासारखं राहिल्यासारखं काही नाही वाटणार. शांताबाई, तुम्ही ना तुमच्या मेमोअर्समध्ये तुम्ही मेमोअर शब्द वापरला, आत्मचरित्र नाही, आणि तर त्याच्यामध्ये तुम्ही एका धडपड्या मुलीची कथा सांगितली आहे. सो असं का म्हटलंय तुम्ही? धडपड्या नाही, धडपडी मुलगी म्हणजे हे करते ते करते अशी नाही का? धडपडणारी, धडपडणारी. अच्छा, तर हो हो, तो अगदी म्हणजे हे फुटलं ते फुटलं ते फोडलं तर ते कोणी विचारायच्या भानगडीतच पडत नसे की हे कोणामुळे झालं, हे मीच होते. त्याची करती नेहमी मीच होते. आणि मुलखाची लाजाळू बर, म्हणजे पाहुणे यायचे असतील तर आधी वडील सांगायचे की हे बघ तुला ते नाव विचारतील तेवढंच तुला सांगायचंय, ते नीट उभं राहून सांग, जमेल ना? कारण नाही तर माझी पद्धत होती, कोणी विचारलं तर जवळच्या पडद्यात स्वतःला गुरफटून घेणे, म्हणजे कोणाला मी दिसता कामा नये, आणि त्या पडद्याच्या कोशातनं नाव सांगायचं. मग त्या कोशातून तुम्ही कशा बाहेर आला? त्या कोशातून बाहेर मला ढकललं ना इंग्लंडला. अच्छा. हा, तिथे गेल्यावर करणार काय, तर मला तरायलाच लागलं. अगं तुला सांगते की आमच्या एकमेव घरात टेलिफोन होता, वडील पत्रकार, त्या काळात सगळ्यांचे निरोप पोचवण्याचं काम आम्ही करत असू, पण तो टेलिफोन करणं म्हणजे माझ्यावर काहीतरी कोसळल्यासारखं वाटायचं. बरं, आई म्हणायची अगं नाही चावतो कर टेलिफोन. तर ते मला इंग्लंडला गेल्यावर आम्ही जेव्हा फ्लॅट शोधायला लागलो तेव्हा जाहिराती पाहून त्या नंबरवर फोन करायचा आणि तिथे अपॉइंटमेंट घ्यायची. हे काम मलाच करायला लागलं कारण बहीण लहान होती आणि आईला तेव्हा तरी अजून इंग्रजीबद्दल इतका आत्मविश्वास नव्हता. ते मी करायला लागले, तिथून माझा हा जो सगळा वेंधळेपणा होता तो हळूहळू मागे पडला. आणि दुसरं, माझी बहीण इतकी टापटिपीची आणि ती तिच्या कधी बोटांना शाई नाही लागलेली, तिचं सगळं व्यवस्थित. तर मी स्वतःला ते सांगितलं, निर्मल कसं करते ते बघ आणि तसंच कर, म्हणजे तू ठीक होशील. तर मी अगदी अत्यंत जाणून बुजून तिची नक्कल करायला लागले आणि त्यातून माझा तो सगळा लाजरेपणा आणि वेंधळेपणा हे सगळं मागे पडलं. आणि आता मी सांगते, हा आत्मप्रौढी आहे ही. एक बाई भेटायला आल्या होत्या, त्यांच्यासमोर मी एक ड्रॉअर उघडला माझा आणि त्या बघून अचंबित झाल्या. हे हे असं मला केलं पाहिजे म्हटलं कराच तुम्ही, मी बहिणी घडणं शिकले. म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं झालं. शांताबाई, आज तुमच्याबरोबर इथे गप्पा मारण्याचा जो आनंद आहे तो शब्दातीत आहे. आणि आज आमच्याबरोबर इथं इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, दिलखुला संवाद साधला, त्याच्याबद्दल धन्यवाद. तुला सुद्धा धन्यवाद. थँक्यू.